तुम्ही रात्रीच्या अंधारात खलकारस्थ न करत होतात, कारण तुमच्या पोटात पाप होत. दोन आमदार आणि दोन खासदार म्हणजे कमी ताकद नसते. जर तुम्हाला उद्धव साहेबांचं पटलं नव्हतं तर यायचं कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये, यायचं शाहू स्मारक मध्ये, बोलवायचे सगळे शिवसैनिकांनी सगळ्यांना बोलायचं की अरे मला पटत नाहीये, घेतोय हा निर्णय मी. का ठामपणे बोलायची हिंमत झाली नाही? का तुम्हाला पळून जावं लागलं? का तुम्हाला ब्लॅक कमांडोज घेऊन जावे लागले? कारण तुम्ही खाबरला होतात, तुम्ही कपटी होतात, तुम्ही चुकीचे होतात, तुम्ही कटकारस्थानाचा भाग झालेले होतात, म्हणून तुम्ही तिथपर्यंत गेला. काय पद्धतीनं राजकारण? आणि बरं, आम्ही वेषांतर करून जात होतो, मग आमच्या अमृता वहिनी नाही बोलल्या तर स्नवर भाऊजे. आणि तुम्हाला सांगू का, ननंद भाऊजायांचं भांडण आमच्या गावाकडे चांगलं लोकगीतात सांगतात. हा, ननंद भाऊजायाचं भांडण म्हणजे दुधात तुपाची उकळी, त्याच्यात काय नाही. आमची वहिनी म्हणली, हो देवेंद्र असा हुडी बिडी घालून जायचा आणि तो असं गॉगल करून मी असं म्हणायची, असा काय जातोय हा? रात्रीचाच जातो, रात्रीचाच येतो. मला कधी कधी वाटायचं की कुठे जातो हा. मी बोलले का मनानं? दादा हो सगळे पत्रकार आहात तुम्ही. मी बोलले का मनानं? हे बोललेत की नाही त्या? अरे मी काहीच बोलत नाही रे दादा, मी फक्त तुम्ही जे बोललाय त्याचे साधे सोपे सरळ अर्थ करून सांगते, इतकंच काय ते. आणि त्यालाच महाप्रबोधन म्हणतात. प्रबोधन म्हणजे काय? आम्हाला प्रबोधनकार का म्हटलं गेलं उद्धव साहेबांच्या आजोबांना? ते सोप्प करून सांगत होते, ते समजावून सांगत होते. आम्ही प्रबोधन करतोय म्हणजे काय करतोय? संत सज्जनांनी